आपल्याबरोबर पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये येऊन असं म्हणाले की इथं भाऊ तात्या कोणीच निवडून येणार नाही, मुरल्यांना निवडून येईल. मागच्या विधानसभेला आपण बघितलं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला आले होते. नुसतेच आले नव्हते तर ठाण्याचे गुन्हेगार सुद्धा घेऊन या पुणे शहरात आले होते आणि गुन्हेगार घेता घेता करोडो रुपयाची माया घेऊन या पुणे शहरात त्यांनी वाटायचा प्रयत्न केला. पोलीस खातं ताब्यात घेतलं, निवडणूक आयोग ताब्यात घेतलं आणि निवडणूक प्रचार संपला तरी ते पुण्यात प्रचार करत होते विधानसभेमध्ये. म्हणजे एक मुख्यमंत्री किंवा एका मंत्र्याने किती वेळ एखाद्या मतदारसंघात थांबायचं ही निवडणूक आयोगाची नियमावली. तरी 6-7, 7-7 वाजेपर्यंत ते पुणे शहरात येऊन थांबले, तरी ते पराभव घेऊन गेलेले आणि आज त्यांनी किती गुन्हेगार आणले, किती पैसा आणला, तरी काही झालं तरी या पुणेकरांनी ठरवलंय की एक पुणेकरांचा कार्यकर्ता, पुणेकरांचा विश्वासू सहकारी, पुणे शहर कुटुंब मानणारा ह्या कार्यकर्त्याला पुणेकर निवडून देतील अशी माझ्या मनात पूर्णपणे विश्वास आहे. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मुख्यमंत्री बोलताना असं सुद्धा म्हणाले की काँग्रेसचा रावण रूपी जो अंत आहे तो आपल्याला करायचा. आज त्यांची काय अवस्था या ठाण्यामध्ये आपण बघितली असेल, त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळण्यापासून त्यांची किती कसरत झाली आपण बघितलंय. ज्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर मैत्री केली त्यांनी पहिला मित्रांचा अंत केला आणि नंतर दुश्मनांचा अंत करायला बघतात. आता त्यांची मैत्री झालेली आहे, त्यांचा अंत थोड्या दिवसातच येणार आहे. त्यांना रावणाच्या भूमिकेत जावं लागणार आहे. ते जे बोलतात ते चुकीचं बोलतात. आज त्यांची भूमिका रावणाची आहे कारण राम अयोध्यातून ते गेलेत लंकेमध्ये आणि लंकेमध्ये जाऊन त्यांचा अंत शेवट वाईट होणार आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की विरोधी पक्षाकडे कोणता चेहराच नाहीये, महायुतीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. नरेंद्र मोदींचा चेहरा 10 वर्ष ह्या भारतीय जनतेने बघितलाय. कशा पद्धतीने आश्वासन दिले आपण बघितलेत. आज 15 लाख रुपये देणार दिले नाहीत. नोटाबंदी झाली, प्रचंड आर्थिक व्यवस्थेवर ताण पडला. आयुष्यमान भारत योजना जे कार्ड वाटलेत, 1 रुपयाची गोळी सुद्धा ह्या महानगरपालिकेत किंवा कुठल्याही दवाखान्यात मिळत नाही. अशा अनेक फसव्या योजना या जनतेसाठी आणलेल्या आहेत. रेशनिंगची योजना ही काँग्रेसच्या काळात नाही, ह्यांनी एकही योजना रन केली नाही. एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं. आज 1200 रुपयाला गॅस झालेला आहे. जो 400 रुपयाचा गॅस होता, महिना 600 धरले तर वर्षाला 8-10 हजार रुपये असेच काढून घेतात ते. महागाई वाढली, GST वाढली, कपड्यावर GST, खाण्यावर GST, बसण्यावर GST, उठण्यावर GST. अशा पद्धतीनं आर्थिक व्यवस्था या देशाची चांगली राहिली नाही हे मी म्हणत नाही, अर्थमंत्री त्या आपल्या होत्या त्यांचे पतिदेवच मानतायत. रघुनाथ राजांनी बी म्हणलेत की या देशाच्या 5 वर्षांनी काय परिस्थिती चांगली नाही. ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्था या देशातली खराब झाली ही जनते पूर्ण बघते. आज देवेंद्र फडणवीस काय करतात, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा ह्या महाराष्ट्राला माहिती आहे. आमच्या मराठा समाजाचं काय केलं त्यांनी, धनगर समाजाचं काय केलं, OBC समाजाचं काय केलं, आणि नुसत्या फसवा घोषणा आणि या जनतेला मूर्खात काढण्याचं काम त्यांनी केलं. येणारा काळ त्यांना जनता मूर्खात काढल्याशिवाय राहणार नाही, जनता जास्त दिवस फसणार नाही. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वतःचा आणि मुलाचं बघा अशी परिस्थिती निर्माण झाली. आता फक्त त्यांनी फिरायचंय, देवेंद्र फडणवीसनी सांगायचं, अमित शहांनी सांगायचं आणि आमचा महाराष्ट्राचा मावळा फिरतोय बोंबला त्यांच्या मागं. राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आतापर्यंत राज ठाकरेंनी 2019 निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये लावरू तो व्हिडिओ म्हणत प्रचार केला. ते असं म्हणतात की नाही, भविष्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. पुणे शहरामध्ये मनसेचा काय परिणाम जो आहे महाविकास आघाडीच्या मतांवरती होणार का विशेषतः तुमच्या मतांवरती? राज ठाकरे माझे नेते आणि मी ज्या दिवशी ठरवलं की त्यांच्यावर मी कधी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर काम केलेलं आहे मी, त्यामुळे त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला घ्यायचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी त्यांच्यावर काय बोलणार. काय मतांचा परिणाम होईल म्हणसे?
पुणेकरांनी ठरवलंय कोणाला निवडून द्यायचं ते, पुणेकर काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून आहे ना सगळं। आपण पाहतोय की पुणेकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळे पुणेकर जास्त दिवस फसणार नाहीत आणि जनता सुद्धा फसणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहिलं। मी कॅमेरा पर्सन अभिजित पिशासोनी, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे।